सोयाबीन पिकावर सध्या येलो मोजेक रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. दरवर्षी या रोगाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामागे नेमके काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख हे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञांना घेऊन थेट शेतकऱ्यांच्या बांधांवर पोहोचले व त्यावर काय उपाययोजना करता येईल याची माहिती जाणून घेतली. अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनात नरखेड खरेदी विक्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सध्या संत्रा मोसंबी पिके व भाजीपाल्यावर नवनवीन रोग येत असल्याचे त्यावर काय उपाययोजना करता येईल त्यासाठी नरखेड येथील बाजार समितीमध्ये एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अनिल देशमुख यांनी सर्व तज्ज्ञ मंडळींसोबत प्रत्यक्ष शेतात जाऊन सर्व बाबी समजून घेतल्या असता तीन कारणांमुळे सोयाबीन पिकं संकटात आल्याचे प्राथमिकदृष्ट्या त्यांच्या समोर आले. तसेच या संदर्भात शासन स्तरावर काय उपाययोजना करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी अनिल देशमुख यांनी सांगितले. आता घेऊया एक छोटासा ब्रेक.